नमस्कार मित्रांनो, मी सातारकरहून या मागी गणपतीच्या मी व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो। हे आता आपले मागी गणपती ठेवण्याकरता स्थानाची तयारी चालू आहे। हे त्याच्या पाठी आहे आमच्या स्वामी समर्थांचा हा फोटो, गुरु स्वामी समर्थ। हे पहा, हे आता इथून पुढे तुम्हाला दिसत आहे। ह्या ठिकाणी आपण आता मागी गणपती जो आणू ते ह्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत। हा गणपतीचा पाठ आहे। या टेबलला ह्या प्रकारे साधारणतः सजवण्याचं काम पुढं होणार आहे। ह्या टेबलवरती आहे हा काचेचा कासव। हा कासव महालक्ष्मीचे प्रतीक म्हणून मानले जाते आणि आपल्या दरवाजाजवळ आपण आत येता असा कासव ठेवल्याने महालक्ष्मी आपल्या घरात येते हे अशी मान्यता आहे। त्याकरता आपण ह्या दरवाजाच्या शेजारीच आत येण्याकरता येणारा कासव हे असं आपल्याला मिळालेलं एक आपल्याला दिलेले आमच्या मित्रांनी एक प्रेझेंट हे असे ठेवले आहे। हे पहा, रात्री रविवार रात्री आपण 14 तारखेला गणपती बाप्पांची मूर्ती आणली आणि ती त्या स्थानावरती ठेवली आहे। याची स्थापना उद्या सकाळी महाराज आपले येतील, काळे गुरुजी येतील आणि ते सकाळी 6 वाजता हिची स्थापना वगैरे करून पूजा होईल। स्थापना होण्याआधी हे गणपतीचा चेहरा असा झाकलेला असतो, त्याप्रमाणे हा चेहरा आपण आता सध्या झाकून ठेवला आहे। सकाळी पूजा स्थापना झाल्यावरती गणपतीचे दर्शन सर्वांनाच होईल। पूजाच्या झाल्यानंतर पहा, गणपती देवाची ही मूर्ती, त्याची सजावट आणि त्याची स्थापना झाल्यावरती आलेलं तेज, त्या मूर्तीवरती तेज, आता मूर्तीचा मुखवटा सर्वांना पाहण्याकरता उघडा आहे। सर्वजण दर्शन घेऊ शकतात। हे पहा ही मूर्ती, गणपती बाप्पा मोर्या, मागी गणपती आहे। हा 1.5 दिवसाचा गणपती असतो। हा आजचा दिवस आणि उद्या संध्याकाळी याचं विसर्जन केले जाते। गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या। हे पहा, लाइटिंग लावल्यावरती हे दृश्य कसे दिसते हे दाखवण्याकरता लाइटिंग चालू केली आहे। पूजा झाल्यानंतर ही लाइटिंग अशी तुम्हाला दाखवण्याकरता लाइट चालू करून तुम्हाला हे दृश्य गणपतीचं आणि गणपतीची सजावट दिसावी म्हणून हे दृश्य घेतलेलं आहे। मला नक्कीच आवडेल। हा पण गणपती बाप्पाचा चेहरा जवळून पाहण्याकरता हे दृश्य घेतले। दिवा, 5 फळं, नारळाची पूजन झालेलं आहे। हे सर्व देवांचे पूर्वजांचे सर्वांची पूजा होऊन हे प्रत्येक पानावरती एक सुपारी ठेवून त्याची एक नाणं आणि पान सुपारी ठेवून त्याची पूजा केली जाते। हे बघा, गुळ, खोबरं, ही 5 फळं, नारळ, हे आहे तुम्हाला पंचामृत, घंटी, एक कळस, निकळसाची स्थापना पण केली जाते। हे पहा, कलश पूजन होऊन त्याची स्थापनाही केली गेलेली आहे।
सकाळचे आता 6:30 वाजले आहेत. गुरुजींनी पूजा केली आणि संपन्न झाली आहे पूजा. छानपैकी छान पूजा झाली आहे. हे गणपतीला आवडणारे मोदक. स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे पहा सकाळी 6:30-7:45 वाजताचे हे घराबाहेरील बाल्कनीतून येऊन दिसणारे हे दृश्य. बघा अजूनही धुके आहे. धुके असल्या कारणाने सूर्याचे अजून आपल्याला दर्शन व्हायला थोडा वेळ लागेल. हा समोरील परिसर. हे पहा आभाळ. मोकळं आभाळ आहे. हे पहा आता सूर्याचे किरण थोडे थोडे आपल्याला ढगांवरती चमकताना दिसत आहेत. ढगाच्या जे काही कडा आहेत त्या कसा बघा चांगल्या सोनेरी होऊ लागल्या आहेत. दिवसा आपण काढलेले गणपती बाप्पाचे एक चित्र. हा व्हिडिओ याच्यासाठीच काढलेला आहे की दिवसामध्ये गणपती बाप्पाचे पूर्णपणे सजावटीचं कसा आपल्याला दृश्य दिसते हे दाखवण्याकरता हा असा व्हिडिओ नक्कीच काढला. चेहरा दाखवण्याकरता मास्क थोडा वेळ काढला आहे. स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा पहा. आता हे दिवसाच्या उजेडामध्ये तुम्हाला सुटसुटीत दिसत असेल. हे पहा गणपतीचे दर्शन. हे पहा घरातील गणपतीची मूर्ती. आमची माझ्या घरातील गणपतीची मूर्ती. सर्व बाजूनी तुम्हाला दर्शन व्हावे याकरता गणपतीच्या मूर्तीच्या उजवीकडून समोरून डावीकडून सगळ्या बाजूनी दर्शन मिळावे ह्याकरता ही रेकॉर्डिंग अशा प्रकारे केली आहे. गणपतीची नयन. आमचे कलाकार जे गणपतीची मूर्ती बनवतात त्यांच्या नयनाची खूपच करामत आहे. खूप छान प्रकारे हे प्रत्येक वर्षी गणपतीचे हे डोळ्यांची जी रचना करतात ती अगदी सुबक आणि एकदम छान. ह्यांच्यासारखी डोळ्याची रचना कुठे जास्ती मिळत नाही. मूर्त्या खूप छान असतात. जर कोणाला ही मूर्ती आम्ही कुठून घेतली आहे आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच टाका. मी तुम्हाला त्यांची माहिती जरूर देईन. आता पहा हे गणपतीसाठी पहिल्या दिवसाचा निवेद. 21 मोदक आणि आपल्या खाण्याचे पदार्थ जे गणपतीसाठी गणपतीच्या पहिल्या दिवशी दाखवले जातात आणि मोदकाचंही त्यांना एक भोग लावला जातो त्याप्रकारे 21 मोदकांचा हे प्रसाद बनवला गेला आहे.
हे पहा एक वीस मोदक आणि जेवणातील पदार्थांचा भोग हा देवाला पहिला हे आहे पूजेचे ताट पाचनाचा हा हा गणपति बप्पा मोरिया दर्शन करता आलेले शेजारी मित्रमंडळी त्यास आपण सर्वांना बोलवलं त्यातून जसं आपल्याला वेळ मिळेल तसं सर्व येऊन दर्शन करतात गणपतीच्या येत आहे आल्याबद्दल सर्वांचे आभार हे आमचे जोग काका या जोग काकांमुळे खूपच आम्हाला आधार आहे जोग काका आहेत त्यामुळे आम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण नसते जोग काकासुद्धा आमचे दर्शन घेत असताना आहे पहा गणपतीची आठवण हे आमच्या टॉवरमध्ये राहणारे कुटे परिवार हे सुद्धा येऊन दर्शन आले होते त्या टॉवरमध्ये सर्वांना आमंत्रण दिले आहे सर्व येत आहेत आपापल्यानुसार सर्व दर्शन घेऊन जात आहेत आणि आम्हाला खूप आनंद वाटला की सर्वच येत आहेत आणि सर्वांना आमंत्रण दिल्यावरती सर्वांनी आमच्या शब्दाचा मान राखून गणपती बाप्पाचा मान राखून तिथे दर्शनाला सर्व आले बिल्डिंगमधले जेवढे आमच्या टॉवरमधील 14 माळ्याच्या टॉवरमधील जेवढे राहणारे आहेत ते सर्व एक एक दोन दोन पुढे मागे असे येत चालत आहेत हा मागी गणपती आमचा वार्षिक असतो गणपतीच्या डाव्या हातामध्ये तो चांदीचा मोदक आहे तो दरवर्षी आम्ही गणपतीच्या हातात ठेवण्याकरता बनवलेला आहे गणपतीच्या पायाजवळही जे छोटे छोटे मोदक दिसतील तेही चांदीचेच मोदक आहे हे पहा जे खाली उजवीकडे फुलांच्या खाली दिसत आहेत ते चांदीचे मोदक आता आपली संध्याकाळची आरतीची वेळ तेव्हाचे हे दृश्य तुम्हाला आता दिसावं याकरता आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीचे दर्शन करून आरती सुरू करत आहोत आरती सुरू झालेली आहे थोडीशी लाईट बंद केली त्याच्यामुळे छान सजवलेल्या ह्या लाईटिंगमध्ये पहा आरती देवाला आरती दिल्यानंतर
सर्वांना आरती करण्याचा लाभ आरती घेतली. गणपति बाप्पा मोरिया. हा आहे पहिल्या दिवसाचा व्हिडिओ. मी सातारकर मिलिंद, सर्वांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. गणपती बाप्पाचा हा पहिला दिवस मागी गणपतीचा होता. जे कोणी माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा आणि तुमचे कमेंट दिल्यावरती मला त्याच्यातील काही तुमचे जर सुझावाप्रमाणे काय बदली करायची असतील तर इथून पुढे मी नक्कीच करेन.